आपण त्या दिवशी उलट चालण्याचा प्रकार एक व्यायाम करून पाहिला. ह्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, खुबेंची दुखी ह्याच्यामध्ये फार चांगले रिझल्ट जाणवत आहेत पेशंटला. फीडबॅक फार चांगले येतात ज्यांना पण गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे किंवा खुब्याचे दुखणे आहेत, सांधे दुखत आहेत, खुब्याचे सांधे दुखत आहेत यांच्यामध्ये. एक अजून एक त्याला अपडेट करण्याचा एक पाहिलं मी, थोडस प्रयोग करून पाहिले वेगवेगळ्या पेशंटवरती आणि एक 15-20 दिवसामध्ये त्या प्रयोगामध्ये फार सुंदर असे चांगले रिझल्ट जाणवले. तर ह्याच्यामध्ये अजून एक अपडेट असणार आहे, ज्यांना मी उलट चालायला सांगितलेलं आहे त्यांनी साधारणतः असं 50 पाऊल या पद्धतीने डाव्या साईडला आणि 50 पाऊल साधारणतः उजव्या साईडला असं दररोजचं करायचंय. म्हणजे ज्यावेळेस पण ते उलट चालतील, रिव्हर्स चालणार आहेत पेशंट जे पण आपण सांगितल्याप्रमाणे ह्या पद्धतीने ते रिव्हर्स चालतील. हे रिव्हर्स मी 1000 पाऊल सांगितले होते आणि 1000 पाऊल हे झाल्याच्या नंतर साधारणतः 50 ते 100 पाऊल त्यांनी ह्या पद्धतीने जेवढा पाय फाकवता येईल तेवढा, पण इकडं 50-100 पाऊल आधी डाव्या साईडला जायचं, 101 पाऊल करा, मग उजव्या साईडला जायचं 101 पाऊल. सेम असं ह्या पद्धतीने जेवढे पाय फाकवता येतील तेवढे, म्हणजे आजारी असणाऱ्या व्यक्तींना जेवढे पाय फाकवता येतील तेवढे हा शब्द का वापरतो. आजारी असणाऱ्या व्यक्तींना एवढा जरी पाय फाकवला तरी गुडघ्यांवरती जास्त ताण येतो, तर जास्त ताण नाही आला पाहिजे. जेवढा जमतोय आपल्याला, जेवढं आवश्यक वाटतंय तेवढे फाकवा आणि मग दुसरा पाय उचलून या ठिकाणी ठेवायचा. या पद्धतीने म्हणजे काय करायचं, एकदा रिव्हर्स यायचं 1000 पाऊल. हा व्यायाम झाला, हा व्यायाम झाल्यानंतर पुढचा व्यायाम काय करायचा, का डाव्या साईडला जायचं आधी सुरुवातीला असं या पद्धतीने 50 पाऊल जायचं. हे झालं आपलं का, मग उजव्या साईडला जायचं परत 50 ते 100 पाऊल. 50 पाऊल हे कमीत कमी, 100 पाऊल जास्तीत जास्त. ह्याच्यामुळं काय होणार आहे, आपले गुडघेदुखी, घोटेदुखी, कंबरदुखी, खुब्याचे दुखणे या दुखण्यांमध्ये चांगल्या पद्धतीने आराम जाणवणार आहे. आणि ह्याच्यामुळे जे वारंवार तुमचे खुबे दुखत आहेत, एव्हीएन वाले पेशंटमध्ये पण हा व्यायाम फार चांगल्या रीतीने काम करताना दिसतोय. अशा पेशंटमध्ये जे खुबेदुखी फार वाढून जाते, तिथं स्टिफनेस येतो, मस्क्युलर स्टिफनेस येतो, ते स्टिफनेस कमी होताना दिसून येतोय. आणि एका पेशंटमध्ये तर वेगळाच रिझल्ट जाणवलं, त्याला मांडी घालता येत नव्हती. 15 दिवस करायला लावलं त्याला, 15 दिवसानंतर तो आज अक्षरशः म्हणजे मांडी घालून बसतोय. ह्याचा अर्थ असा नाही का प्रत्येकामध्ये हेच रिझल्ट दिसतील, परंतु केल्याने थोडाफार फायदा अशा पेशंटमध्ये जाणवतोय. एक वेगळ्या पद्धतीने आपण त्या मसल्सला रिलॅक्स करतोय, मसल्सला स्ट्रेचिंग देतोय, आणि वेगळ्या पद्धतीने स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग केल्यामुळं पेशंटच्या आजारामध्ये बऱ्यापैकी कमतरता किंवा बऱ्यापैकी तो ठीक झालेला आपल्याला आढळून येतोय. विना औषधी करायला सांगतोय, कुठल्याही प्रकारे औषधी नाहीये. तुमचा कुठलाही आजार हा आपोआप बरा होणार नाहीये, त्याला बरं करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न हे तुम्हाला करावेच लागणार आहे. मी चा शब्द वापरतोय, काहीतरी प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार आहे. तुम्ही असं म्हणत असाल का नाही नाही मी बसल्या बसल्या ठीक व्हायला पाहिजे, तर असं कधीच होत नसतं, कोणत्याच आजारात होत नसतं. कुठला जरी आजार झाला तरी त्याला काही ना काही हे प्रयत्न करावेच लागतात. तर गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, खुबेदुखी आहे, घोटेदुखी आहेत, कमरेच्या खाली जर काही दुखणे असतील तर त्यांनी हा व्यायाम केल्याने निश्चितच फायदे जाणवतील. आपले असेच अजूनही व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवरती डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने सर्च करून पाहू शकता. धन्यवाद.